नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात पुरेसा पाणीसाठा असल्यानं यंदाच्या वर्षी पाणी कपात केली जाणार नसून मात्र नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी केलंय. नाशिक शहरात महानगरपालिकेच्या वतीने गंगापूर, गौतमी आणि कच्छपी या समूह धरणांमधून शहरात पाणीपुरवठा केला जात असतो. सध्याची गंगापूर धरणातील पाण्याच्या साठ्याची माहिती घेऊन पाणी कपातीबाबतच्या निर्णयाच्या दृष्टीने गंगापूर धरणातील पाण्याच्या साठ्याची पाहणी महापौर सतीश नाना कुलकर्णी यांच्या समवेत सभागृह नेते सतीश सोनवणे, अधीक्षक अभियंता संदीप नलावडे, कार्यकारी अभियंता एस एम चव्हाणके, अविनाश धनाईत, पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता सुभाष मिसाळ यांनी केली. यावेळी धरणातील पाण्याचा साठा, गंगापूर धरणात समूह धरणांमधून जमा होणारे पाणी याबाबतची सविस्तर माहिती महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी घेतली. तसेच सध्याचा पाणीसाठा, उपलब्ध असणारा पाणीसाठा आणि असणारी आवश्यकता याची सविस्तर माहिती यावेळी घेण्यात आली. धरणात सध्याच्या परिस्थितीत 47% इतका पाणीसाठा असून तो साठा पुरेसा असल्यानं नाशिक शहरात सध्याच्या परिस्थितीला पाणी कपात केली जाणार नसून मात्र शहरवासियांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी पाहणीच्या वेळी सांगितलं. गंगापूर डॅमची आज पाहणी करण्यात आली. एकंदर 22-23 मे हा जवळजवळ आजच्या दिवसापर्यंत बऱ्यापैकी पाणीसाठा डॅममध्ये आहे. त्याच्यामुळे यावर्षी नागरिकांना दिलासा देणारी गोष्ट अशी आहे की पाणी कपात नाही आहे, तरीही नागरिकांनी पाणी जपून वापरावं. गंगापूर डॅमला बाजूचे जे लहान मोठे डॅम आहे या संपूर्ण समूहाचं पाणी याच्यामध्ये आणल्यामुळे आजच्या मित्रांची परिस्थिती बरी आहे. जवळजवळ गंगापूर डॅममध्ये 47% पाणीसाठा आहे. त्याच्यामुळे ह्यावर्षी पाणी कपात जरी नसली तरी नागरिकांनी नाशिकांनी पाणी जपून वापरावं. हेमंत काळमेकसह अश्विनी पुरी, न्यूज 27, नाशिक.